केसीआर महाराष्ट्रात आले काय, ताफा घेऊन आले, उमरगेला जेवणावळी झाल्या, पंढरपूरला चालले आहेत, हे शक्ती प्रदर्शन तुम्ही कोणाला दाखवताय महाराष्ट्रात येऊन? आपला पक्ष तेलंगणामध्ये, आपण जरी नाव भारतीय केला तरी तुम्ही इथे महाराष्ट्रात शक्ती प्रदर्शन करत असताना दिल्लीत तुमचा पक्ष कुठला आहे? दिल्लीमध्ये 12 माजी मंत्री, अनेक माजी खासदार, अनेक प्रमुख नेते हे तेलंगणाचे हे काल काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. हा त्यांच्या पक्षाला सगळ्यात मोठा हादरा आहे. सगळे प्रमुख लोक हे त्यांच्या पक्षातून काल फुटून काँग्रेसमध्ये. तेलंगणातला जो पक्ष महाराष्ट्रात 600 गाड्या 700 गाड्या हे पैशाचं, संपत्तीचं, सत्तेचं ओंगळवाणं दर्शन आहे, जे इथे शिंदे करतात. जिथे शिंदे मिंदे गट जो आहे ना, तो याच पद्धतीनं प्रदर्शन करतो पैशात. करू द्या ना, या राज्याची जनता सुटणे. केसीआर हे आता स्पष्ट झालंय, भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे. याआधी MIM हैदराबादवरून आले होते, आता त्याच हैदराबादवरून KCR आलेले. फक्त इथे महाविकास आघाडीला काहीतरी त्रास द्यायचा, मतविभागणी करण्याचा प्रयत्न करायचा, या पलीकडे त्यांचा मला वेगळा हेतू दिसत नाही. मोठ्या प्रमाणामध्ये पैसे इथे टाकून लोक विकत घेणं, कार्यकर्ते विकत घेणं, प्रसिद्धी करणं, हा पैसा इथे येतोय कोणत्या मार्गाने याची चौकशी व्हायला हवी. त्यांचं स्वागत कसलं करतं? इतक्या वर्षामध्ये कधी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आल्याचा माझ्याकडे इतिहास नाही आहे. KCR जवळजवळ 9-10 वर्ष तेलंगणाचे किंवा तिथे मुख्यमंत्री, आंध्रामध्ये मंत्री होते, केंद्रात मंत्री होते, पण इतक्या वर्षात स्वतः एकदा तरी सहकुटुंब पंढरपुरात येऊन त्यांनी विठोबाचं दर्शन घेतलं का? विठोबा माऊलीचं आमच्या, आणि आता 500-1000 गाड्यांचा ताफा घेऊन तुम्ही कोणाला ताकद दाखवता इथे? बघा, त्यांचे आणि आमचे व्यक्तिगत संबंध अत्यंत चांगले. KCR आमचे व्यक्तिगत मित्र आहे, पण त्यांनी ठरवायला पाहिजे की आपण नक्की कोणाविरुद्ध लढणार. आज सकाळी तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यावर काही दिवसापासून संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मित्रपक्षांना फार झोंबत आहे. म्हणे KCR ही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे. आता ते स्वतः संजय राजाराम राऊत हा स्वतः राष्ट्रवादीची ढ टीम असल्यामुळे आणि त्याची उबाटा ही कधीही राष्ट्रवादीमध्ये विलीन होऊ शकते अशी शक्यता असल्यामुळे तो कुठल्या तोंडाने दुसऱ्यांना बी किंवा सी टीम बोलवतो हे मला माहीत नाही. आपल्या भारतामध्ये लोकशाही असल्यामुळे कुठल्याही पक्षाला कुठल्याही राज्यामध्ये जाऊन मतदान मागण्याचा अधिकार आहे. मोठं संविधान बचाओ बचाओ म्हणून ओरड घालतात, मग दुसऱ्या बाजूला कोणीही दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन अगर आपला पक्ष वाढवत असेल मग त्याच्यावर आक्षेप का घेता? आमचा अगर हुकुमशाही आमचा देश अगर हुकुमशाही असता तर या सगळ्या गोष्टीला परवानगी मिळाली असती का? मग एका बाजूला संविधान बचाव करता आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच हुकुमशाही सारखा वागता, म्हणजे नेमकं तुम्ही शुद्धीत आहे का की तू शुद्धीत आहेस का हे मला संजय राजाराम राऊतला विचारायचंय. आणि थोडी जुनी आठवण करून पण द्यायची आहे की तू आणि तुझा मालकाचा पक्ष आणि तुझा मालकाचा मुलगा हा भारतीय जनता पक्षाबरोबर युतीमध्ये असताना कितींदा दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन निवडणुका लढवलेल्या आहेत? उत्तर प्रदेश, गोवा, कर्नाटका, गुजरात सगळीकडे थोबाड काळा करण्यासाठी जायचा का नाही तुम्ही? कारण का तिथे तुम्हाला सगळीकडे तुमच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त व्हायचे, लाच पण राहायची नाही, पण तरी लढवायला जायची का नाही? मग तेव्हा तुम्हाला कोणी विचारायचं का?
कशाला जाता गोव्याला, कशाला जाता कर्नाटकाला, कशाला जाता उत्तर प्रदेशला, तेव्हा खाज होती ना पक्ष वाढवायची, इज्जत काढून घ्यायची। मग आता दुसऱ्यांना प्रश्न विचारू नका, विरोधकांकडून कोणता आरोप करायचा तो त्यांना अधिकार आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। परंतु बीआरए जी आहे ती काही बीजेपीची बी टीम आहे असं काही म्हणता येणार नाही आहे, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि ते भाजपच्या विरोधामध्ये सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करण्यामध्ये ते सुद्धा आघाडीवर आहे, त्यामुळे ते आमची भाजपची टीम आहे असं काही म्हणता येणार नाही आहे।